गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू प्रितुल व्लॉग्स। आणि आज आहे माझा सेल्फ मेकअपचा क्लास, कारण की कंटिन्यूअस 2 दिवस इंटरनॅशनल मास्टर क्लास होता, ते अटेंड करायला गेली होती मी। सो 2 दिवस कंटिन्यूअस बिझी होती आणि आज लगेचच माझा सेल्फ मेकअपचा क्लास आहे। काल रात्री झाली आहे मी 2 वाजता। सो आता फटाफट आवरून मला जायचं आहे खारघरला, कारण की खारघरला आहे माझा सेल्फ मेकअपचा क्लास। सो आपण बघूयात की आज की स्टुडंटसोबत माझं कसं इंटरॅक्शन असणार आहे, मी कशाप्रकारे त्यांना शिकवणार आहे। सगळं नाही कवर करता येणार कारण की ते क्लास आहे, बट जितकं मला पॉसिबल होतं तितकं जास्तीत जास्त मी या ब्लॉगमध्ये कवर करायचा प्रयत्न करेल। आणि ऑल थँक्स टू माय सासूबाई, त्यांनी इतकं मी सकाळी उठली, अंघोळ केली, त्यांनी नाश्ताबिष्टा सगळं बनवलं आणि माझ्यासाठी वर घेऊन पण आलेत बेडरूममध्ये कॉफी कांदे पोहे सगळं। सो थँक्यू सो मच। आणि टचवूड इतकी चांगली फॅमिली आहे माझ्याकडे, इतकं सपोर्टिव्ह आणि इतकं प्रेमळ मी बोलेल, कारण की खूप म्हणजे खूप ते लोक माझा विचार करतात। सो आता आपण डिरेक्टली क्लासमध्ये भेटूयात, मी रेडी झाल्यानंतर आपण कंटिन्यू करूयात हा ब्लॉग। आणि आता आहे माझा सेल्फ मेकअपचा क्लास, आम्ही सगळे इथे सेटलमेंट करतो। आता आम्ही स्टुडंट्स नाही आलेले आहेत, एक जण आले ते बाहेर थांबले, आम्ही सेटलमेंट झाले ते करून घेऊयात आणि त्यांना बोलूयात। इनर कॉर्नर तक लेके आ रहे हैं, देखना है कहाँ तक आता है। आउटर कॉर्नर पे जब रखोगे और इनर कॉर्नर में यही तक रुकना चाहिए, पूरा इधर तक नहीं लेके आना, यही तक रुकना है। अगर बहुत ज्यादा बड़े हो रहे हैं तो आपको कट करना है बाहर की तरफ से, अगर अंदर की तरफ से आप अगर कट करोगे तो लैश बहुत ज्यादा बड़े दिखेंगे। लैशेस आपको ऐसे लेने हैं जो इनर कॉर्नर में छोटे हो और आउटर कॉर्नर में बड़े हो, तो ही वो नेचुरल दिखते हैं। पूरा फायनली आता मी यांना सोडायला चाललेलो आहे। खूप छान 5-7 दिवस इथे होते, खूप मजा आली, वी हॅड सो मच फन। लिंदो खूपसुरत, लय भारी शब्द शिकलेले आहेत, 2-3 शब्द शिकलेत आणि लिटरली खूप चांगला बॉन्ड आमचा आधीपासूनच आहे, पण आता अजून चांगला झाला, कारण का जसं जसं येत राहते तसा बॉन्ड आपला अजून चांगला होत जातो। सो हे खूप डाऊन टू अर्थ आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत, काही असलं तरी ते छोट्या गोष्टींना एवढं हे करत नाही बसत, आणि खूप मजा आहे त्यांच्यावर काम करायला, त्यांच्याबरोबर तिकडच्या सगळ्या गोष्टीसुद्धा जाणून घ्यायला मजा येते, आपल्या गोष्टीसुद्धा यांना शिकवायला मजा येते, खूप भारी वाटलं। आणि प्रियंकाच नाही, प्रियंकाचा क्लास चालू आहे, सो प्रियंका तिकडे आणि मी यांना सोडायला चाललो आहे एअरपोर्टला, आणि मला खूप असं वाईट वाटतंय की हे चाललेत म्हणून, बट ऑब्व्हियसली त्यांना जावंच लागेल। पण आता आम्हाला प्लॅन करायला लागेल ब्राझील। सो आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि 3-4 मिनिटांनंतर मार्विन आणि कॅमिला जातील। आता प्रियंकाचा आताच फोन आला होता, प्रियंका म्हणते की मला भेटायचं होतं त्यांना, पण काय प्रियंकाचा क्लास चालू आहे त्यामध्ये येऊ नाही शकत। मिस यू Thank you so much. Bye bye India. Bye bye. So Marvin and Camila final chalele aahet. Bye bye pure airport la bye bye. Bye bye. Miss you. Thanks for India. Kapsuri. Bye bye. Thank you. Marvin. आणि खूप थकलो आहे,
तर हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि कमेंट करून सांगा, आणि आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग.